लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून द्यायचं हे समाज योग्यरित्या ठरवेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सोलापूरमध्ये ते बोलत होते. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी उत्तर प्रत्युत्तर आणि टोलेबाजी रंगत आहे. याच अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांनी समाज आता जागृत आहे आणि तो कुणाला निवडून द्यायचा तो ठरवेल असं म्हणत त्यांनी आपलं उत्तर देणं टाळलं. त्यासोबतच स्वतःची मुलं आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजानं यावेळेस ताकदीनं काम करायचं असल्याचं म्हणत मराठा समाजाला त्यांनी प्रेरित केलं. आपला अजेंडा स्पष्ट आहे. एवढ्या वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यास सुद्धा खूप मोठा विजय आहे. सगळ्या शिवारीच्या अंमलबजावणीच्या बाजून असेल. मराठा आणि कुंडी एकाच्या कायद्याच्या बाजून असेल. याला समाजानं सहकार्य करावं. आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे. मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला इशारा कळायला मराठा समाज बरोबर करतो. उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत, सत्कार करतायत. वंचितचे उमेदवार होते, काँग्रेसचे उमेदवार होते, सत्कार स्वीकारलाय त्यांचा? नाही, मी नाही वैकेल त्यांना फोन होते. मी नाही बघितलं. पण आता सत्कार जर म्हणणार मग तो कोणत्या पक्षाचा असला किंवा रस्त्यावर आले माझ्या काय वळते त्यांचं माझ्या भाव किती होईल म्हणून आम्ही रोज माझा खुरपा लोक सगळ्यात म्हणून माझी वळत आहे. कुणी माझ्या हात झाड देते आणि पाठिंबा दिला काय कोणाला? नाही. कोण येतंय कोण जाते माझ्या मताला हे नाही मत. मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस, मग शिवसेनेचा येतोय, राष्ट्रवादीचा येतोय, काँग्रेसचा येतोय, महाविकास आघाडीचा येतोय. मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे, मग तो कोणी असतो? मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणेच. ते सत्कार आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी. अरे पाय दादा, पाहिल्यासारखं मला देत नाही राहिले. आता फायदे घेऊनच देत नाहीत. मी घेऊन द्यायला तर मराठी गाव घेऊन द्यायचं. मीच घेऊन देत नाही, संबंधच नाही कोणाचं आम्हाला. हे बघा, तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विषयच कट. 65 वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि ह्या 15 वर्ष आता खोबर आणले आमचा. आत्ता त्यांनी होतं ते 16% घातलं पहिले, त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच दोघं पण म्हणजे दोघांनी आमच्या वाटवा केल्या. पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला, त्यामुळे समाज बरोबर ठेवी कोणाला पाडायचं कोणा निवडून आला. त्यांचे दौरे पडायचे तुम्ही का दौरे टाकणार नाही त्यांचे? पण हे खरं आहे, मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पडली. दुसरी गोष्ट, ते त्यांचं चिन्ह सोडून मग थोडं तोंडात लागलं त्यामुळे त्रास होतो बोलायला. त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माझ्या ऐकवत नाही आला. त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाच्या प्रचाराची जायची वेळ आली. याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं बघायची वेळ आली, म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी घेतली. बाकीच्या राज्यात काही काही राज्यात 88 उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडणूक, महाराष्ट्रात 5 टप्पे टाकली. 5 टप्पे त्यांना मोदी साहेबालाच आणायचे. एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले. मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका, मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका. तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करते. आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकर आरक्षण मागतात, जे कष्टकरी माझे मायबाप आहेत, त्यांना वाटतं माझं लेकर कलेक्टर व्हावं, डॉक्टर व्हावं, IAS IPS दर्जाचे अधिकारी व्हावं. ते मायबाप माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले काही नसताना. MPD सारखे गुन्हे, महिलांवरती गुन्हे, सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे. आरक्षण असून दिलं नाही ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांवर आली. आता गोवा, दिल्ली, राजस्थान, सुरत म्हणजे गुजरात सुद्धा आहे पुढच्या महिन्यात.
देश त्यांचा थोडा आहे, माझ्या जनतेचा आहे. मोदीजींनी या सभेत असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल, एससी एसटीचं आरक्षण असेल, हे सगळे आरक्षण काढून अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेसचा घाट आहे, आपण आरक्षणाचा अभ्यास करताय असं वाटतंय कुठेतरी. की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण करून फक्त अल्पसंख्याकांना देते, की मोदी फक्त वेगळं राजकारण करताय. नाही, आता ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी काय बोलणार नाही, कारण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता. पण आमचा मात्र काढी लावली ती दोघांनी, आमची चांगली काढी लावली. आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली. यांच्या तितका मराठा द्वेष भरलेला आहे. इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या या मराठा द्वेषामुळे मोदी साहेबांवर अशी भीतली की मोदी साहेबाला महाराष्ट्र सोडता येणार, इथंच मराठा जिंकल्याला. मी खरं सांगतोय, मराठ्यांची एकजूट इथंच जिंकली. आता भीती निर्माण झाली, मताची भीती वाटली पाहिजे मराठ्यांना माझी एवढी विनंती. असा पारा पाडणाऱ्याला पाठ उभा राहायला पाहिजे. जे अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे आमदार होते, त्यांनी आज मानले की तरी ते पुढच्या 20-22 वर्षामध्ये आरक्षण देऊ शकणार नाही असा आरोप जो आहे तो माढ्याच्या उमेदवार संजय नाईक निंबाळकरांनी केलेला आहे. काय असं वाटतंय मग अशा हे बघा, बलिदान तर आमच्या आरक्षणासाठी गेले इथपर्यंत ठीक आहे, पुढच्या राजकीय मला माहित नाही, परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्य. आणि सगळे बलिदान 350-400 पोरांचे पण झाले, हे मी वाया देणार. माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबाला सांगेल, तुमचे जे भाजपाचे करते काही नेते त्याला थोडी समज दिली तर बरं होईल, नाही दिली तर तो फजिती तर होणारच आहे, दिली तर बरं होईल. द्वेष खूप भरला त्यांचा ठासून मराठ्यांविषयी आणि 12 बलुतेदारांविषयी, धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी. मी मागच्या वेळेस गाणे वाचत होते भगवंत जर जिल्ह्यात, काय गाणं होतं काहीतरी वादा भूल गए असं काहीतरी गाणं लावलं होतं बघा, त्यांनाही सांगितलं होतं वादा केलता किंवा धनगराला आरक्षण देतो मराठी देतो. आम्हा दोघा ते कसा येणार कार्यक्रम, त्याला मोदी साहेबांनी सांगावं 2000 थोडा म्हणा यांना, म्हणजे त्यांची फजिती होणार नाही. जर असंच सुरू राहिलं विधानसभेला मी मैदान देतो सोप्रसापच करणार, सोडतच नाही. माझा राजकारण मार्गाने मला राजकारण करायचं नाही, पण सगळे स्वरी अंबलबाज येऊन आणि मराठा आणि कुंडी एकच कायदा जर पाडी जात संपलं नाही केला 6-4 288 आम्ही येत. आणि मैदानात मी स्वतः असणार, राजकारणात मी, पण मी देणार समाज बनवणार आहे. आणि त्यात मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, दलित समाज आहे, 12 बोलीचा आहेत, लिंगायत समाज आहे, त्याच्यामध्ये धनगर समाज आहे. आम्ही एवढे बी एकाल होते, यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून. आता त्यांचीच भजी चालली, मी काय करू बघू माझा समाज. सोलापूर नाही, पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी याच्यात नाहीये, ही समाजाच्या खांद्यावरती आहे. तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा. जो सगळ्या स्वारीचा अंबलबजावणी बाजून मराठा आणि कुंडी याच बाजून असेल त्याला सहकार्य करा, पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस असं पाडा त्याच्या 5 पिढ्या तरी पुरुषा कधीच उभा नाही राहिला पाहिजे, इतक्या ताकदीनं पाडा. मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे, याच्यात नाहीच दिलं मी कधीच म्हणलो नाही. याला मदत करा, त्याला करा, पंचायत पक्षाला करा. अपक्ष सुद्धा आम्ही दिला नाही, आमचा पाठिंबा पण कोणाला नाही. पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदान. मराठा समाजाची मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत, काही काँग्रेसमध्ये आहेत, त्यांना काय सांगाल? तिथे कीड लागली ना आम्हाला गोरगरिबाला, आम्हाला गोरगरिबाचं आमचं कल्याण त्यांच्यामुळे वाणी. कीड लागलेली जी आहे ना तिला धुतं आम्ही उघड्या पडायला लागले. आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली, आम्हाला नेमके चेहरे दिसले, कोण कोणाचा नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे. हो, या 1.5 महिन्यात कुंकड पळालाय, जातीच्या बैठकाला पळाला का, जातीच्या काम करायला पळाला का, नेत्याच्या पॉकेट घेऊन पळत झाला. किंवा जातीला बाप मानतो आणखीन नेत्यालाच बाप मानतोय, हे उघडे पडलेत. हे आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेलं आहे. आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे, समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं. माझ्या गोरगरिबांना या दिसून मी हटत नाही, पण इथल्या भाजपाच्या मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली. मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्याचा द्वेष सोडून द्या म्हणा, नाही तर पुढच्या काळात पुरा सुप्रसाप करून आम्ही स्वतः मैदानात राहणार. नाही, मी नाहीच ना, मी नाहीच. माझी स्पष्ट भूमिका, मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो. मी अंधारातून काड्या नाही करत, याला मतदान करा त्याला काय, कोणालाही करा, ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा. पण लेकर डोळ्यासमोर ठेवा, आरक्षण डोळ्यासमोर ठेवा, मताची ताकद दाखवा, पाडण्यात खूप मोठा विजय. धन्यवाद. चरणजी पाटील तुम्हाला राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.